हलक्या मनाचे कुचक्या वृत्तीचे आतल्या गाठीचे आणि शिवसैनिकांपासून दूर गेलेले नेतृत्व आज आमच्यावर टीका करतात. कुठला हो तुमचा मेळावा? कोण पळालेले आहेत? कोण पळपुटे आले आहेत? अहो आपण हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेलं आहात. आपण पळपुटे आहात. निवडणुका लढता शिवसेना भाजप युती म्हणून आणि खुर्ची करता, विरोधकांशी संघ करता आणि शिवसेना भाजप युतीतून पळून जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करता. आपण पळपुटे आहात हो. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना या समाजवादी आणि कम्युनिस्टवाल्यांशी लढा दिला, कित्येक लोकांचे बळी गेले त्यामध्ये, त्यांच्याशी आपण आघाडी करताय. आपण शत्रूला भेटणारे आहात तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेला तेव्हा लाज वाटली नाही? तुम्ही आम्हाला काय दोष देताय? आणि ते रडत राऊत, मी संजय राऊत नाही म्हणणार त्यांना, रडत राऊत कायमचं रडगाणं. आणि त्या दसरा मेळाव्यात काय असणार आहे? सावरकरांच्या बाजूनी बोलणार आहात? हिंदुत्वाच्या बाजूनी बोलणार आहात? काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात का तुम्ही? त्याचं पहिलं उत्तर द्या. ज्या दसरा मेळाव्यामध्ये कायम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात तोप डागली, अहो त्यांच्याच तुम्ही दाढ्या कुरवळताय. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायला? खऱ्या अर्थाने जो शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा जो अंगार पुकारला होता, हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याकरता ते बोलत होते, तो खऱ्या अर्थाने त्या विचारांचा मेळावा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आमचा जो मेळावा होणार आहे तो खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे. अहो वारसा हा विचारांचा असावा लागतो. वारसा सडक्या मनोवृत्तीचा नको नसायला पाहिजे. त्यामुळे ओरिजिनल विचार शिवसेना प्रमुखांचे आमच्याकडे आहेत. तिकडे सगळं काय ते चायनीज म्हणा, आणखी काय म्हणायचं ते म्हणा, ते तिकडे. ओरिजिनल मेळावा आझाद मैदानावरचा मेळावा, आझाद शिवसेनेचा आझाद मैदानावरचा मेळावा. सर, आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा असणार आहे, अशा प्रकारची तयारी असणार आहे, कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सूचना देण्यात आलेली काय सांगा? जोरदारपणे हा मेळावा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर हिंदुस्थानातून शिवसैनिक त्या मेळाव्याला येणार आहेत. कार्यकर्त्यांना शिस्त बाळगणं, पार्किंग, सिटिंग, लांबून जे लोक येणार आहेत म्हणजे नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, विदर्भ, मराठवाडा, त्यांच्या जे लोक येणार त्यांच्याकरता नाश्त्याची व्यवस्था आहे, त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था आहे. अहो कार्यकर्ता एवढा लांबून येतो, दोन घास त्याला दिले तर काय कमी नाही पडत? यांनी कधी केले का कार्यकर्त्यांची काळजी घेतले का? पदरमोड करून कार्यकर्ता येत असतो, त्यांना दोन घास द्यायची जबाबदारी आपली नाही का? कधी दिले का विचारा? केवळ आपलं पोट भरणे हा एकमेव उद्योग यांचा होता. उद्या पहा दसरा मेळाव्यामध्ये कोण येणार, कोण थांबणार, कोण भाषण करणार, हे आत्ताच सांगणं उचित नाही ठरत मला. सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे, आपले जे मित्रपक्ष आहेत भाजप, त्या भाजपचे जे माजी आमदार आहेत सुरेश दत्त, तर त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे बीडमध्ये. एकीकडे नवरात्र उत्सव सुरू आहे, महिलांचं उदरतीकरण आणि महिलांचा सन्मानाच्या गोष्टी होत असताना विवस्त्र एका महिलेची जागेच्या याच्यावरून राजकीय याच्यात दिंड काढली जाते, कसं बघताय? तुमच्या मित्रपक्षाशी काही लोक त्याच्याशी संबंधित नाही? मला या संदर्भात माहिती नाही आहे. मी या विषयाची माहिती घेतो आणि त्याच्या माहिती घेतल्यानंतरच बोलणं मला उचित वाटतं. या कथोकल्पित बातम्या आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनीसुद्धा त्या दिवशी सांगितलेले आहे, महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. ठाणे हे शिवसेनेने लढलेलं आहे, कल्याण हे शिवसेनेने लढलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आमचाच अधिकार आहे. आमचेही कार्यकर्ते भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याला घ्या अशा पद्धतीची आमच्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. परंतु अशा पद्धतीने कुणीही बोलत नाही आहेत. विरोधक ह्या बातम्या पसरवत आहेत आणि या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील,
सद्यस्थितीला ह्या जागा आम्ही लढलेल्या आहेत गेले वर्षानुवर्ष, या दोन्ही जागा आम्ही जिंकत असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटतं ही जागा, तसं भाजपच्या काही कार्यकर्त्यांना वाटतं, आम्हालाही वाटतं. भिवंडी लोकसभेमध्ये आमची ताकद आहे, आमचे आमदार आहेत, नगरपालिका आहेत, बदलापूरमध्ये पूर्ण सत्ता आहे आमची, अंबरनाथमध्ये पूर्ण सत्ता आहे, भिवंडी ग्रामीण भागात आहे, शहापूरमध्ये आमची सत्ता आहे, त्यामुळे भिवंडी ही लोकसभा मतदारसंघ आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी वाटतं आम्हाला मिळावा. परंतु महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य करणं गरजेचं आहे, तरच ती युती असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.